सह्याद्री अतिथिगृहावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात बैठक होणार आहे. 5 वाजता ही बैठक होणार असून यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, बांधकाम मंत्री अशोक चव्हाण आणि राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे उपस्थित राहणार आहेत. या बैठकीमध्ये काय चर्चा होणार आहे याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना खरमरीत पत्र लिहिले होते. त्यामधून शिवसैनिक राज्याच्या विकासासाठी सुरू असलेल्या रस्त्यांच्या बांधकामामध्ये अडथळा आणत असल्याची तक्रार केली होती आणि त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील या पत्राची दखल घेतली होती. तसेच अनेकदा विकास कामांच्या उद्घाटनाप्रसंगी एकत्र आल्यानंतर ठाकरे आणि गडकरी हे दोघे एकमेकांचं कौतुक करताना दिसतात. तसेच सध्या नितीन गडकरी यांनी राज्याच्या विकासावर लक्ष केंद्रित केलं असून अनेक ठिकाणी भूमिपूजनाचा धडाका सुरू केला आहे. तर काही दिवसांपूर्वीच पुण्यात देखील एका पुलाचं भूमिपूजन पार पडलं आणि त्यावेळी त्यांनी पुण्यासाठी अनेक घोषणा केल्या. तसेच अहमदनगरमध्ये एका कार्यक्रमात शरद पवार आणि गडकरी हे एकाच मंचावर एकत्र आले.